हंबीरराव येऊन मिळाल्यामुळे छावणी वाढली होती. राजांच्या फौजेत 30,000 आसपास घोडदळ व 20,000 पायदळ होते. राजे मजल दर मजल करीत भागानगरच्या विलायतेत आले. भागानगराचा मुलूक लागताच राजांनी आपल्या सैन्यास सख्त ताकीद केली की येथे प्रत्येक गोष्ट पदरच्या पैशाने विकत घ्यायची. वाटेतील लोकास काडीचाही उपद्रव लागता कामा नये. सुरुवातीलाच या हुकुमाविरुद्ध जे वागेल त्यांना राजांनी क्षमा केली नाही. गुन्हेगारांच्या गर्दना मारून जाप्ता बसवला आणि दर मजलीस खुश खरेदी सर्व पदार्थ घेत राजे भागानगराकडे जाऊ लागले. शिवाजी भागानगरास येत आहेत या बातमीमुळे भागानगरच्या नागरिकांची उत्सुकता वाढली होती. कुतुबशहाच्या मनात मात्र राजांच्या बद्दल भीती वाटत होती. त्याच्या दरबारचे राजांचे वकील प्रल्हाद निराजी व खुद्द कुतुबशहाचे वजीर मादण्णा यांनी शपथक्रिया करूनही कुतुबशहाचे समाधान झाले नव्हते. पण राजे आपल्या मुलुखात येऊनही लुटालूट करीत नाहीत ही बातमी जेव्हा ऐकली तेव्हा कुतुबशहाला धीर आला. रिवाजाप्रमाणे शिवाजीराजांना चार गावे सामोरा जाण्यास तो तयार झाला. राजांचे स्वार खलिते घेऊन भागानगरकडे दौडत होते. छावणीवर दररोज खलिते येत होते. राजांना खुद्द तानाशाह समोर येणार हे कळताच राजांनी आण घालून पातशहास कळवले की तुम्ही न येणे, आपण वडील भाऊ, आपण पुढे न यावे. राजांच्या त्या निरोपाने पातशहा संतुष्ट झाला. आपण स्वागताला जाण्याचे राजांच्या इच्छेनुसार रद्द करून कुतुबशाहीचे वजीर मादण्णापंत व आक्कण्णापंत यांना सामोरे पाठवण्याचे त्याने ठरवले. राजे भागानगरकडे जात होते. भागानगर दोन गाव राहिले असता मादण्णापंत सामोरे येत असल्याची वर्दी आली. उन्हाची वेळ असूनही हवेत गारवा होता. राजांच्या पुढे पाठीमागे अश्वदळ चालत होते. जरीपटक्याच्या आघाडीचा हत्ती फार दूरवर नजरेस येत होता. राजांच्या बरोबर हंबीरराव, येसाजी कंक, मानाजी मोरे, रघुनाथ पंत ही मंडळी जात होती. फौजेला बगल देऊन एक सार दौडत राजांच्या पाशी आला. कुतुबशाही पथके नजरेत येत असल्याची त्याने वर्दी दिली. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते हंबीरराव मोहिते आणि सोमाजी नाईक यांना म्हणाले, तुम्ही दोघे सामोरे जाऊन पातशहाच्या वजिरांना आमच्या सामोरे घेऊन या. हंबीरराव सोमाजी नाईकांच्या सह आपली तुकडी घेऊन पुढे दौडले. राजांच्या फौजेची चाल आता मंदावली होती. राजे शांतपणे मार्ग आक्रमित होते. बराच वेळ गेला. शेजारचे आनंदराव म्हणाले, महाराज, राजांनी सामोरे पाहिले. सपाट भूमीच्या त्या प्रदेशातून अश्वपथके दौडत होती. तळपत्या उन्हात त्या पथकांची शस्त्रे तळपत होती. पथकाच्या अग्रभागी कुतुबशाहीचा हिरवा झेंडा फडकत होता. अंदाजे 1,500 स्वारांचे पथक नजरेत आले होते. अग्रभागी राजांच्या पथकाचे लोक दौडत होते. त्यामागे कुतुबशाही स्वार होते. त्यांच्या मागे हंबीरराव व इतर नजरेत भरणाऱ्या व्यक्ती दिसत होत्या. राजांची फौज केव्हा थांबली हेही कोणाच्या ध्यानी आले नाही. राजांच्या मागून काही अंतरावर ती पथके थांबली. हंबीरराव, सोमाजी नाईक पाय उतार झाले. त्यांच्या मागून येणाऱ्या प्रल्हाद निराजींनाही राजांनी ओळखले. राजे पाय उतार झाले. घातलेल्या पायघड्यांवरून ते चार पावले गेले असतील नसतील तोच समोरची मंडळी नजदीक आली. प्रल्हाद निराजींनी मुजरा केला. त्यांच्या मागून येणाऱ्या दोघा आसामींवर नजर खेळली. त्यांना पाहताच ते मादण्णापंत आणि आक्कण्णापंत आहेत हे राजांनी ओळखले. प्रल्हाद निराजींनी ओळख करून दिली, महाराज, कुतुबशाहीचे वजीर मादण्णापंत आणि त्यांचे बंधू आक्कण्णापंत आपल्या स्वागतासाठी आले आहेत. राजांची नजर मादण्णापंतांवर खिळली. मस्तकी, दक्षिणी पगडी, रेशमी अंगरखा व धोतर परिधान केलेले मादण्णा. आक्कण्णा राजांच्याकडे पाहत होते. मादण्णांच्या रुंद कपाळावर गंध रेखाटले होते. चेहरा सतेज आणि डोळे पाणीदार होते. उजवा हात छातीवर ठेवून मादण्णापंत नतमस्तक झाले. छत्रपतींचा विजय असो, छत्रपतींची पावलं भागानगरला लागताहेत याचा आलमपनाहांना परम हर्ष आहे. खुद्द जिल्हे सुभानी आपल्या स्वागतासाठी येणार होते, पण आपल्याच विनंतीनुसार त्यांना आपल्या मनाला आवरावं लागलं. पातशहांच्या वतीनं मी या भूमीत आपला इस्तकबाल करतो. ही भूमी आपल्या शत्रूचं पारिपत्य करण्यात जशी मशहूर आहे तशीच आल्या मेहमानांच्या पुढे जीवाच्या पायघड्या घालण्यातही मशहूर आहे.
अजाणतेपणी काही कसूर घडली असल्यास माफी असावी. मादण्णांची नजर वर झाली. राजे पुढे झाले. त्यांनी मादण्णांचे हात प्रेमाने हाती घेतले. राजे म्हणाले, मादण्णापंत, पत्ररूपानं भेटी झाल्याच आहेत. तुम्हाला भेटायला जीव उतावीळ होता. राजांनी बोलता बोलता आपल्या मनगटावरची रत्नखचित पोहोची काढली. ती मादण्णांच्या मनगटावर घालीत राजे म्हणाले, आमची यादगार म्हणून ही जतन करा. परमेश्वर दयाळू आहे. वर आकाश आणि खाली विशाल धरित्री. या भूमीवर आमची छत्रचामर आणि पातशहांची कुतुबशाही किती लहान. आकाशाच्या छत्राखाली होणारी ही स्नेहभराची भेट तशीच विशाल बनू दे. अक्षय टिकू दे. मादण्णांनी राजांचे गुण ऐकले होते, पण ते रूप आणि बोलणे ऐकून मादण्णा भारावून गेले. राजांच्या भेटीसाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असे त्यांना वाटले. मादण्णांनी आपल्या बंधूंचा आणि स्वागतासाठी आलेल्या शाही दरबारातील मातब्बर सरदारांचा परिचय करून दिला. शाही दरबारचे लोक राजांच्या बरोबर भागानगरची वाट आक्रमू लागले. भागानगर नजीक येत होते. डोंगर आणि प्रचंड शिलाखंडांनी नानाविध आकार घेतलेल्या टेकड्या यातून गेलेल्या रस्त्याने फौज पुढे सरकत होती. सायंकाळच्या सुमारास राजे भागानगर जवळ आले. तिरप्या सूर्यकिरणात उभ्या असलेल्या त्या वैभवसंपन्न नगरीचे दूरदर्शन राजांना घडले. भागानगरालगतच विस्तीर्ण माळावर राजांच्यासाठी छावणी उभारलेली होती. छावणीत मध्यभागी उभारलेल्या डेऱ्यावर सुवर्णकळस चकाकत होता. राजांच्या वास्तव्याचे ठिकाण दर्शवणाऱ्या त्या डेऱ्यावर भगवा ध्वज फडकत होता. छावणी दायरेकार पद्धतीची होती. छावणीचे रस्ते सुबकपणे एका रेषेत आखले होते. पुढे गेलेल्यांनी छावणीची व्यवस्था हाती घेतली होती. पहारे उभे राहिले होते. राजांनी छावणीत प्रवेश केला. मध्यभागीच्या डेऱ्याभोवती वर्तुळाकार छोटे डेरे उभारले होते. त्यांच्या लगतच मोठ्या तंबूचे वलय होते. त्यानंतर राहुट्यांची वलय ठेवली होती. छावणीच्या चारही बाजूंना सायवान डेरे उभारले होते. त्याखेरीज पीलखाना व कामकरी लोकांच्या जागा निराळ्या होत्या. भागानगराशेजारी एवढी ऐश्वर्य संपन्न छावणी आजवर पडली नव्हती. राजांचा डेरा ऐश्वर्य संपन्न होता. भारी बिछायतींनी गालिचांनी त्याचे ऐश्वर्य वाढलेले होते. कनोजी धूपाचा मंद सुगंध दरवळत होता. राजांनी मादण्णांसह डेऱ्यात प्रवेश केला आणि तोफेचा आवाज उठला. राजे सुरक्षितपणे छावणीवर आल्याचे साऱ्या भागानगरला कळून चुकले. राजांनी मादण्णापंत, अक्कान्नापंत, शाही दरबारचे मनसबदार या सर्वांचा यथोचित सन्मान केला. निरोपाचे विडे दिले. सूर्यास्ताच्या आधी राजांची छावणी स्थिर झाली. रात्र हळूहळू छावणीवर उतरू लागली. गोवळकोंड्यात आपल्या महालाच्या सज्जावरून तानाशहा राजांची 50,000 छावणी पाहत होता. छावणीवर हजारो टेंभे जळत होते. असंख्य काजवे चमकावे तसे ते भासत होते. भागानगर इतकीच विस्तीर्ण छावणी पसरल्याचा भास होत होता. मादण्णांनी ग्वाही देऊनही तानाशहाची भीती कमी झाली नव्हती. अस्वस्थ मनाने तो ती लुकलुकणारी छावणी पाहत होता. पहाटेच्या थंडीत राजांची छावणी जागी झाली. पहारे बदलले. पहाटेच्या गार वाऱ्याने कनाती फडकू लागल्या. छावणीत ठाई ठाई शेकोट्या पेटल्या. सूर्योदयाला राजांनी डेऱ्याबाहेर येऊन सूर्यवंदन केले. राजांची स्नानपूजा आटोपली होती. उन्हे चढू लागली. तसे राजांचे एक सरदार मुजऱ्यासाठी सामोरे येऊ लागले. राजे प्रल्हाद पंत, हंबीरराव, मानाजी, येसाजी या मंडळींबरोबर बोलत होते. छावणीची हालहवाल समजून घेत होते. कुतुबशाहीने ठेवलेल्या बडदास्तीने सारे खुश होते. कुतुबशहांनी कशाचीच कमतरता ठेवली नव्हती. दिवस वर आला. तसे कुतुबशाहीचे मानकरी राजांच्या गोटाकडे येऊ लागले. मादण्णा पंत आले. प्रल्हाद निराजी आले. पातशहाच्या भेटीचे स्थळ काळ निश्चित करण्याबद्दल वाटाघाटी सुरू झाल्या. राजांनी सांगितले, मादण्णा, आम्ही पातशहांच्या भेटीसाठीच एवढ्या दूरवर आलो. पातशहांनी आमच्या स्वागतासाठी येण्याची गरज नाही. आम्ही किल्ल्यात जाऊन त्यांची भेट घेऊ. मादण्णापंतांच्या मनावर जे ओझे उतरले. पातशहा किल्ला बाहेर पडण्यास भीत होते हे त्यांना माहीत होते. मादण्णांनी सांगितले, महाराज, जशी आपली आज्ञा. भेटीबाबत आपली आणखी काही खास इच्छा असली तर ती पातशहांच्या कानांवर घालीन.
मादणना पातशहांना आमचे धन्यवाद द्या. त्यांनी आमची बडदास्त पातशहांच्या कीर्तीला साजेशीच ठेवली आहे. मुहूर्त निश्चित झाला की आम्ही भेटीसाठी ठरेल त्या ठिकाणी येऊ. पण आमच्या वतीनं पातशहांना विनंती करा की जसे ते पातशाह आहेत तसेच आम्ही पण छत्रचामर बाळगीत आहोत. दरबारी रिवाजाप्रमाणे पातशहांच्या पुढं शिरमोई धरणं व तस्लीम करणं आम्हाला रुचणार नाही. भेट व्हावी ती बरोबरीच्या नात्यानं व्हावी. मादण्णांनी पातशहांना राजांचा निरोप कळवला. पातशहांनी ती भेट मान्य केली. उभय पक्षी चांगला दिवस पाहून भेट निश्चित करण्यात आली. भेट तानाशहांच्या महालात मध्यान्ही होणार होती. भागानगरचे लक्ष या भेटीच्या दिवसावर खेळून राहिले होते. भेटीचा दिवस उजाडला. राजांच्या आज्ञेनुसार हंबीरराव पागेकडे लक्ष देत होते. त्यांच्या नजरेखाली निवडक पागा तयार होत होती. मानाजी मोरे मिरवणुकीत येणाऱ्या सैन्याची देखभाल करीत होते. आपल्या उंची पोशाखाने आणि तळपत्या शस्त्रांनी घोडदळ पायदळ सज्ज झाले. जरी पटक्याचा हत्ती नखशिखांत सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढवला होता, त्याच्या पाठीवर घातलेल्या भरजरी झुलीवर सुवर्ण होदा उन्हात तळपत होता. राजांबरोबर पातशहांच्या भेटीस जाणाऱ्या सरदारांनी उंची पोशाख केले होते. सोन्या चांदीचे अलंकार त्यांच्या अंगावर शोभत होते. मस्तकी मराठमोळी पगड्यांवर तुरे खोवले होते. मादण्णापंत प्रल्हाद पंतांसह छावणीत आले. त्यांनी राजांची भेट घेतली. राजे पातशहांच्या भेटीला निघाले. कुतुबशाहीचे रक्षण करते म्हणून समजल्या जाणाऱ्या राजांच्या स्वागतासाठी भागानगरवासी आतुर झाले होते. ज्या रस्त्यावरून राजे जाणार होते ते रस्ते कुमकुम केशरच्या सड्यांनी रंगमाळांनी शृंगारले होते. रस्त्याच्या दुतर्फा गुढ्या तोरणे पताका उभारल्या होत्या. रस्त्याकडे उंच हरवलेल्यांच्या गच्च्या खिडक्यातून स्त्रिया गर्दी करून उभ्या होत्या. हजारो नागरिक राजांच्या दर्शनाला आतुर बनले होते. मध्यान्हीची वेळ नजीक येत होती. सूर्य आकाशात चढत होता आणि त्याच वेळी राजांची भव्य मिरवणूक नगर प्रवेश करती झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी जरी पटक्याचा हत्ती चालत होता. नगाऱ्यांचा आवाज राजांच्या आगमनाची वर्दी देत होता. शिंगांचा आवाज गगनाला भिडला होता. डोळ्यांसमोरून सरकणाऱ्या राजांच्या फौजेकडे नागरिक कौतुकाने पाहत होते. मोगली सत्तेला आव्हान देणारे आदिलशाहीचा थरका पुढवणारे ते सैन्य निरखित होते. मोगलाई आदिलशाही आणि खुद्द कुतुबशाही यांच्या मुलुखापर्यंत चौफेर दरारा उत्पन्न करीत दौडणारे मराठी घोडदळ टापांचा आवाज करीत समोरून जात होते. मावळ्यांचे पायदळ आपल्या पायतणांचा आवाज करीत पुढे सरकत होते. त्या पावलांची करामत फार दूरवर पसरली होती. मी मी म्हणणाऱ्या किल्ल्यांना त्या पावलांच्या करामतीपुढे हार खावी लागली होती. घोडदळाच्या आणि पायदळाच्या हातातील शस्त्रे उन्हात तळपत होती. प्रत्येक पथकाबरोबर पथकाचा नेता जात होता. त्याने त्यांच्या नावाची दहशत घराघरातून पसरली होती. ज्यांच्या दर्शनाला सारे आतुर झाले होते ती राजांची स्वारी शहरात प्रवेश करती झाली. राजांच्या नावाचा जयघोष उठला. अगणित मंगलारत्या उजळून उठल्या. राजे पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झाले होते. मस्तकी छत्रचामरे धरली होती. राजांनी मस्तकी केशरी रंगाचा जिरेटोप घातला होता. मोत्यांचा तुरा मानेवर रुळत होता. अंगात नाजूक जरीकाम केलेला तलम रेशमी जामा शोभत होता. अंगरख्याच्या आत घातलेली जरी फतू अंगरख्यातून दिसत होती. कमरेला भगवाशेला आवळला होता. त्यात भवानी तलवार कट्यार खोवली होती. पायात तंगविजार आणि जरी चढाव घातले होते. राजांच्या कपाळावर शिवगंध रेखाटले होते. कानातील मोत्यांचे चौकडे घोड्यांच्या पावलांबरोबर हेलकावे घेत होते. डाव्या हाताची मूठ कमरेवर ठेवून उजव्या हाताने घोड्याचा रेशमी कायदा सांभाळीत नागरिकांना दर्शन देत राजे पुढे जात होते. त्या गुणसंपन्न राजाच्या दर्शनाने नागरिक तृप्त झाले. राजे जसे जसे पुढे जात होते तशी दोन्ही बाजूंच्या इमारतीवरून राजांच्या वर अखंड सुवर्ण फुलांची बरसात होत होती. राजांच्या बरोबरच्या हुजुराती पथकाचे कपडे एकजात सारखे होते. त्यांचे कपडे भारी होते. अंगावर कंठे तोडे चौकडे तुरे शोभत होते. राजांच्या बरोबर जाणाऱ्या खाशा मंडळीत मादण्णापंत प्रल्हाद पंत रघुनाथ पंत ही राजकारणी माणसे होती. तसेच सेनापती हंबीरराव दुय्यम सेनापती आनंदराव मानाजी मोरे हेही होते. त्याखेरीज सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सोमाजी नाईक बाबाजी ढमढेरे ही मंडळी राजांना सोबत करीत होती. राजांच्यावर उधळल्या जाणाऱ्या सुवर्ण फुलांचा सडा रस्त्यावर पडत होता. स्त्रिया त्यांच्यावरून पंचारती ओवाळीत होत्या.
राजांच्या आज्ञेनुसार राजांचे सहाय्यक दुतर्फा रौप्य सुवर्णांनी उधळीत आपले समाधान व्यक्त करीत जात होते। 25,000 फौज मागे पुढे निरखीत राजे गोवळकोंडाच्या किल्ल्यापाशी आले। भागानगरच्या पश्चिमेला दीड कोसावर खडकावर बसलेल्या गोवळकोंड्याचे दर्शन रोज राजे घेत होते। किल्ला अनेक तटांनी मजबूत केला होता। 8 दरवाजे आणि 87 बुरुज यांनी तो तट सजला होता। किल्ल्याच्या आत खडकावर बसलेल्या बालेकिल्ल्याच्या भव्य इमारती दुरून नजरेत येत होत्या। भुईकोट किल्ला आणि गड यांचे मिश्रण किल्ल्याला लाभले होते। किल्ल्याच्या प्रवेशद्वारी मादंडा राजांच्या स्वागतासाठी उभे होते। राजांनी किल्ल्यात प्रवेश केला। किल्ल्याचा आतला विस्तार कैक कोसांचा होता। भागानगरची खरी राजधानी गोवळकोंडाच होती। किल्ल्यात दुसरे शहर वसवल्याचा भास होत होता। किल्ल्याच्या आवारात अनेक तळी उद्याने शेते नजरेला येत होती। किल्ल्याला शत्रूचा वेढा पडला तर किल्ल्याला लागणारे धान्य व पाणी येथे उपलब्ध होत होते। राजांची नजर समोर दिसणाऱ्या बालेकिल्ल्यावर खेळली। त्याची तटबंदी निसर्गदत्त खडकांच्या चढ उतारांबरोबर किल्ल्याला लपेटली होती। ठाई ठाई पहारे दिसत होते। खडकांच्या प्रचंड शिलाखंडात उभी राहिलेली माथ्याची मशीद व तिच्या लगत असलेली मिनारांनी सजलेली इमारत लक्ष वेधून घेत होती। राजांची भेट दादमहाली ठरलेली होती। दादमहालाच्या समोर मिरवणूक आली। राजे पायउतार झाले। खंदकापलीकडे बालेकिल्ल्याच्या तटात खिळेबंद दरवाजा दिसत होता। राजांनी हंबीररावांना नजीक बोलावले। हंबीरराव, आम्ही पातशहांच्या भेटीसाठी जातो, तुम्ही फौजेसह इथंच थांबा, आमची चिंता करू नका। हंबीरराव आश्चर्यचकित झाले। मादंडांच्या इशारतीबरोबर खंदकावरची फळी करकरत उतरली। मखमलीच्या पायघड्या अंथरल्या गेल्या। राजांनी आपल्याबरोबर प्रल्हादपंत जनार्दन नारायण आणि अंगरक्षक म्हणून सोमाजी नाईक व बाळाजी ढंढेरे एवढ्यांनाच घेतले। राजांचा निर्णय ऐकून मादंडाही चकित झाले होते। ते म्हणाले, महाराज आपल्याला आणखी संगती घ्यायचे? मादंडापंत, मैत्रीमध्ये आमच्या मनात दुश्मनी येत नाही, एवढी माणसं काय करायची? रिवाज म्हणून ही संगती घेतली, नाहीतर आम्ही सडेच पातशहांच्या सामोरे गेलो असतो। चला, खुद्द पातशाह आपल्या स्वागताला येणार आहे तेव्हा। नको मादंडा, पातशहांना निरोप पाठवा, महालीच रहा म्हणून सांगा, त्यांनी खाली यायची गरज नाही, आम्ही होऊन त्यांच्या महाली जाऊ। मादंडांनी पातशहांना निरोप पाठवला आणि राजांनी विश्वासाने खंदकाच्या फळीवर पाऊल ठेवले। मादंडा व गोवळकोंडाचे मनसबदार यासह राजे फळीवरून तटाच्या दरवाजाशी गेले। अंगूर महालाच्या खिडकीतून राजांच्या फौजांकडे पाहणाऱ्या कुतुबशहाला राजांचा निरोप पोहोचला। तो आश्चर्यचकित होऊन राजांच्या कृतीकडे पाहत होता। अवघ्या 4 माणसांनीशी शिवाजी बालेकिल्ल्यात येतो हे पाहताना त्याची नजर विस्फारली गेली। खंदकाची फळी उंचावलेली दिसत असूनही त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। शिवाजी राजाने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाने त्याचे मन उचंबळून आले। त्याचवेळी टाळीचा आवाज महाली घुमला। शिवाजीराजे किल्ल्यात आल्याची इशारत मिळाली। राजांच्या भेटीसाठी तयार झालेला अबुल हसन तानाशहा गडबडीने राजांच्या सामोरा जाण्यासाठी अंगूर महालाबाहेर पडला। राजे जेव्हा दाद महालात आले तेव्हा महालाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या कुतुबशहावर त्यांची नजर गेली। कुतुबशहा पुढे आला। प्रल्हाद निराजी राजांना म्हणाले, अली आला हजरत आलमपनाह अबुल हसन कुतुबशाह। कुतुबशहांना मादंडाने ओळख करून दिली। गोब्राह्मण प्रतिपालक हिंदू पत पातशहा छत्रपती शिवाजी महाराज। कुतुबशहा प्रसन्न मुद्रेने सामोरे आले। त्यांनी राजांना स्नेहलिंगन दिले। राजांचा हात हाती घेऊन राजांच्यासह ते बैठकीवर गेले। दोघे एकाच बिछायतीवर लोडाला टेकून शेजारी बसले। राजे कुतुबशहांच्याकडे पाहत होते। कुतुबशहा मोठा देखणा होता। राजांना त्याचे डोळे भारी आवडले। आकाशासारखे किंचित निळसर असे ते डोळे बोलके आणि सुंदर होते। राजांचे भव्य व्यक्तिमत्व पाहून कुतुबशाही प्रसन्न झाला। त्याची सारी भीती नाहीशी झाली। जडावत बसलेल्या हिऱ्यांसारखे नेत्र तो पाहत होता। त्यातले भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करीत राजांच्या रेखीव आकृतीत आणि त्यांच्या सदा विजयी स्मितात लपलेले अंतरंग शोधण्याचाही तो प्रयत्न करीत होता। दादमहालाचा आकार मोठा होता। नक्षीदार कोरीव छत, अत्यंत सुबक कमानी आणि पडदे आडपडदे यांनी महालाच्या भव्यतेत भर घातली होती। महालाच्या चारी बाजूंच्या जाळीदार खिडक्यातून आपल्यावर रोखलेल्या अनेक नजरांची राजांना जाणीव होत होती। राजांचा रुबाब पाहून तानाशहाच्या बेगमा थक्क झाल्या होत्या।
आतुरलेल्या डोळ्यांनी त्या झरोक्यातून ती भेट त्या पाहत होत्या. राजांचे चार सांगाती आणि शाही दरबारचे मानकरी अदबीने उभे होते. पातशहांनी दिलेल्या विशेष मानानुसार मादळांना सामोरे बसले होते. सुवासिक पदार्थांनी भरलेली व मुरादाबादी सुवर्ण पीकदाण्या ठेवलेली तबके हाती घेऊन सेवक उभे होते. खळ लावलेले मखमलीचे कशिदेदार अंगरखे व त्यावर सोन्याचे कमरपट्टे घातलेले हुजरे दोघांवर मयूरपंखांनी वारा घालीत होते. राजे तानाशहांच्या बरोबर मोकळेपणाने बोलत होते. तानाशहांनी राजांना क्षेमकुशल विचारले, त्यांच्या बडदास्तीची चौकशी केली. एक प्रहर केव्हा सरला हेही दोघांना कळले नाही. शेवटी राजे म्हणाले, पुष्कळ वेळ झाला, आता आम्हाला जायची परवानगी मिळावी. तानाशहांनी राजांचा हात प्रेमभराने हाती घेतला. आमच्या सहवासाचा एवढ्यात कंटाळा आला. आमची तमन्ना होती की आपण एक दोन दिवस तरी आमच्या महाली राहावं, खुलेदिल गुफ्तगू करे, कुछ तफरीह करे. राजे हसले. ते चटकन म्हणाले, ते आमचं आलिशान मुकद्दर समजू. आम्ही खोटं कधी बोलत नाही. आपल्याला आम्ही वडील बंधू मानतो. आपली इच्छा आम्ही कशी मोडू. आम्ही राहतो, आपल्या सहवासात आम्हालाही आनंद आहे. तानाशहांच्या आश्चर्याला सीमा राहिल्या नाही. अवघ्या चार माणसांनीशी बालेकिल्ल्यात आलेला हा राजा किल्ल्यात राहायचेही मान्य करतो. राजांच्या या कृतीने तानाशहा राजांचा स्नेही बनला. रात्री राजांना बारादरीत मेजवानी झाली. वातावरणात संपूर्ण दिलखुलासपणा आला होता. राजांच्या मनात नसतानाही राजांना अफजलवध, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट ही सांगावी लागत होती. बाहेर चांदणे पडले होते. जेव्हा शांतता पसरे तेव्हा ठुमरीचे मधुर सूर कानांवर पडत. राजांचे लक्ष त्या सुरांकडे वेधत होते. ते लक्षात घेऊन तानाशहांच्या चेहऱ्यावर स्मित विलसत होते. मेजवानी झाली. तानाशहा राजांना म्हणाले, हे गाणं कोण गातं, कुठं गातं याचं कुतूहल आहे ना? राजे निशंकोचपणे म्हणाले, हो, जवळपास कुठं गाणं चालू असतं तर आम्हाला कळलं असतं. पण स्वप्नामध्ये हलक्या पावलांनी सूर अवतरतो. सूर अवतरावेत असा हा भास होतो. चला. तानाशहांच्या बरोबर राजे सज्जावर गेले. आकाशात 10वा चंद्र दिसत होता. तानाशहा आपल्या अंगावरची शाल बळजबरीने राजांच्या खांद्यावर टाकीत म्हणाले, आपण मेहमान आहात, धाकटे आहात, आपली काळजी आम्हाला घ्यायला हवी. राजांनी मान तुकून त्या प्रेमाचा स्वीकार केला. दोघे सज्जाच्या कडेला आले. तानाशहा म्हणाले, ऐका. राजे स्तब्ध झाले. त्या शांत निरव वातावरणात गाण्याचे सूर ऐकू येत होते. काही क्षण गेल्यावर राजे उद्गारले, सुंदर. तानाशहांनी पश्चिमेकडे बोट केले. ते म्हणाले, राजे, किल्ल्याला लागून तलाव आहे ना, त्याच्या मागे पहा. बारीक नजरेनं पाहिलं तर दोन टेकड्यांवर उभ्या असलेल्या इमारती दिसतील. आपलं मन रिझवण्याकरिता दरबारचे कलावंत तिथं गात आहेत. राजांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तानाशहांनी दाखवलेले अंतर सहज कोसवा कोसाचे होते. तेथल्या इमारतीत गायलेले सूर पश्चिमेच्या वाऱ्याने बारादीपर्यंत येत होते. तानाशहा सांगत होते, जिथून हे सूर येतात त्या दोन महालांची नावं प्रेमावती आणि तारामती आहेत. या दोघी कुतुबशाहीच्या राजगायिका. आमच्या वडिलांच्या पदरी त्या होत्या. इथं आला हजरत चांदण्या रात्री आराम करीत आणि गाणं ऐकत असत. त्या गायिका गेल्या पण ते महाल तसेच आहेत. आज आमच्या दरबारच्या कलावंतांचं गाणं ऐकण्यासाठी आपल्यासारखे थोर मेहमान आलेत ही अल्लाची कृपा आहे. राजांची नजर मादण्णांच्याकडे वळली. राजे म्हणाले, मादण्णा, उद्या त्या कलावंतांची आणि आमची भेट घडवा. आम्ही त्यांच्या गाण्यावर प्रसन्न आहोत. राजे, त्या कलावंतांना भेटण्याची गरज नाही. आपली मेहर नजर म्हणून त्यांना भरपूर दिलं जाईल. मादण्णा म्हणाले, नको, किती केलं तरी ते कलावंत आहेत. ईश्वरी देणगीनं ते समृद्ध आहेत. त्यांना मुलाकात देणं हेच वाजवी होईल. रात्री राजे महालात झोपले असतानाही त्यांना ते मंजूर सूर ऐकू येत होते. महालाच्या दरवाजाशी सोमाजी नाईक डोळ्यांचे पाते लवू न देता तळकत्या तळारीनिशी पहारा करीत होते. राजे निश्चिंत मनाने पूर्ण समाधानाने झोपी गेले. तानाशहांनी राजांचा सारा बालेकिल्ला फिरून दाखवला. खिलवत महाल, राणी महाल, तारामती महाल, दिवाणी आम अशा अनेक नामांकित इमारती किल्ल्याच्या दक्षिणेला होत्या. इमारतींच्या तिसऱ्या मजल्यावरही पाणी खेळवले होते. राजवाड्यात सर्वत्र कारंजातील जलतुषारांनी शोभा वाढवली होती. प्रत्येक दिवाणखान्यात वाहते पाणी खेळवले होते. राजांना बरोबर घेऊन तानाशहाने राजधानीतील मशिदी, प्रासाद आणि आपल्या पूर्वजांच्या कबरी दाखवल्या.
प्रत्येक कबरीत भारी गालीचे रेशमी चादरी व जमिनीपर्यंत लोणाऱ्या फुलांच्या जाळ्यांचे आच्छादन असे. दीपांच्या प्रकाशात आणि सुगंधांच्या दरवळात वातावरण धुंदावलेले असे. किल्ल्याच्या उत्तरेला प्रसिद्ध नवीन बाग नानाविध फुलांच्या ताटव्यांनी बहरलेली होती. विस्तृत व खोल विहिरींच्या पाण्याचा उपसा चार मोठा अखंड करीत होत्या. फुल बागेला लागूनच फळांच्या पोफळींच्या बागा होत्या. ताड पोफळींची गर्दछाया थंडी वाढवित होती. राजमहालात रंगणाऱ्या राजकारणाच्या बैठकी, किल्ल्याच्या सहली आणि मेजवान्या या तीन दिवस केव्हा सरले हेही कोणाच्या ध्यानी आले नाही. बालेकिल्ल्याबाहेर राजांची वाट पाहत बसलेली फौज तिच्यासाठी उभारलेल्या स्वतंत्र छावणीत आरामात होती हे खरे, पण उलटणाऱ्या दिवसाबरोबर फौजेची मने बेचैन होत होती. राजांचे निरोप येत होते, राजांच्या वस्तू किल्ल्यात जात होत्या, पण राजांचे दर्शन घडत नव्हते. अनेक विकल्प फौजेच्या मनात येत होते. दुसऱ्या दिवशी राजे तानाशहांच्या भेटीला गेले तेव्हा तानाशहा चिंतामग्न आहेत हे राजांच्या ध्यानी आले. राजांनी काळजीने विचारले, आपली तब्येत अल्लाच्या कृपेने एकदम दुरुस्त आहे. राजे शरीराची बिमारी आली तर हाकिमाचं औषध घेऊन बरी करता येते, पण मनाची बिमारी भारी खराब, ती फार बेचैन करते. आम्ही समजलो नाही, मादन्नानी आंढा गिरला. ते म्हणाले, राजे कसं सांगावं हेच कळत नाही. आपल्या फौजेत चलबिचल झाली आहे. आपली फौज भागानगर लुटणार अशी अफवा उठली आहे, ती पातशहांच्या कानांवर आली आहे. क्षणभर राजे विचारमग्न झाले. दुसऱ्याच क्षणी राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते मोठ्याने हसू लागले. तानाशहा, मादण्णा राजांच्याकडे पाहत होते. राजे तानाशहांना म्हणाले, आणि आपण विश्वास ठेवला? आम्हाला खात्रीलायक बातमी आहे. तानाशहा म्हणाले, तुम्हाला खोटं वाटतं? मुळीच नाही, पण याला कारणीभूत आपणच आहात. तानाशहा आणि मादण्णा चकित झाले. मादण्णा उद्गारले, आम्ही? हो, हा तुमच्या आग्रहाचा परिणाम आहे. तुम्ही आम्हाला प्रेमभरायला ठेवून घेतलं, आम्हाला कुठं जाऊ दिलं नाही. आमच्या फौजेला आम्ही दिसलो नाही. आमची फौज शाही स्वागतावर तृप्त होणं कठीण. अनेक शंका आल्या असतील म्हणून थोडी चलबिचल झाली असेल. मादण्णा, आमचे सेनापती हंबीरराव यांना बोलावून घ्या. हंबीररावांना बोलावणे पाठवले गेले. तानाशहांना थोडा धीर आला. राजे त्यांना म्हणाले, आपण आमच्या मैत्रीबद्दल शंका न धरावी. आम्ही लुटीला जातो तेव्हा मैत्रीचा बहाणा करीत नाही. तानाशहांनी राजांचा हात प्रेमभराने हाती घेतला. काही वेळातच तंग वातावरण निवळले. खूप वेळ गेला. राजे बोलत असता अचानक टाळीचा आवाज महालात घुमला. राजांनी दचकून छताकडे पाहिले. आपले सेनापती किल्ल्यात आले. हा टाळीचा आवाज कुठून आला? बाले किल्ल्यात प्रथम दरवाजात इशारतीची जागा आहे. तिथं टाळी वाजवली असता इथं आवाज येतो, वर्दी मिळते. आश्चर्य आहे, राजे उद्गारले. आश्चर्य कसलं? ही करामत आहे. तानाशहा म्हणाले, आमच्या शाही बडदास्तीत आपली फौज रमत नाही. तुमच्या दर्शनासाठी ती व्याकुळ बनते. याचं आश्चर्य करावं. थोड्याच वेळात हंबीरराव आले. त्यांच्याबरोबर मानाजी मोरे, येसाजी कंक, आनंदराव हेही होते. चौघांनी मुजरे केले. राजांनी चौघांची ओळख करून दिली. राजांनी हंबीररावांना विचारले, हंबीरराव फौजेची काय खबर? सर्व ठीक आहे महाराज. काही कमतरता? जी नाही, उलट सर्व काळजी घेतली जाते. कशाची कमतरता नाही? फौजेत चलबिचल आहे म्हणून आम्ही ऐकलं. हंबीररावांनी एक वेळ मादण्णांच्यावर नजर टाकली. स्पष्ट बोलायला काही हरकत नाही, ही सर्व आपलीच मंडळी आहे. महाराज, आपलं दर्शन न घडल्यानं फौजेत अफवा उठत आहे. आम्ही त्याबद्दल खबरदारी घेत आहोत, पण सांगा आम्ही काय करावं? एक वेळ फौजेला दर्शन घडेल तर सारं ठीक होईल. हंबीरराव, आम्ही आणि पातशहा दोघेही फौजेची पाहणी करू. एक प्रहरानं सारी फौज आमच्या महालाखालून जाऊ दे. जी. तानाशहांनी चौघांना मौल्यवान वस्त्रे रत्ने देऊन गौरविले. दोन प्रहरी राजे आणि तानाशहा अंगूर महालाच्या सज्जावर उभे राहिले. राजांची फौज अंगूर महालाखालून जात होती. राजे आणि पातशहा फौजेचे मुजरे स्वीकारित होते. राजांचे दर्शन घडताच आनंदाने बेभान झालेली फौज राजांचा आणि पातशहांचा जय जयकार करीत होती. फौजेला दर्शन देऊन दोघे महालात आले. तानाशहांची काळजी दूर झाली. राजे, आपली फौज किती आहे? पायदळ घोडदळ मिळून 40,000 जाईल. त्याखेरीज 10,000 असामी संगती आहे. सर्वच फौज संगती आणलेली दिसते.
ते शक्य झालं नसतं। मुलुखाचा बंदोबस्त राखण्यासाठी एवढीच फौज माघारी ठेवून यावं लागलं। आजवर आपल्या फौजेची तारीफ आम्ही खूप ऐकली, आता ती पाहायला मिळाली। दुरून फौज पाहून तिचे गुण दिसणार नाहीत। आपली मर्जी असेल तर उद्या आमच्या माणसांचं कसब आपल्याला पाहता येईल, आम्हाला आनंद वाटेल, तानाशाह म्हणाले। राजांनी ढमढेऱ्यांच्या बरोबर हंबीररावांना निरोप पाठवला। राजे राजकारणाच्या मसलीत गढून गेले। आकाशात दोन प्रहराचा सूर्य कलला होता। गोळकोंड्याच्या उत्तरेला असलेल्या मैदानावर खास शामियाना उभारला होता। जवळजवळ 500 गज रुंदीचे वर्तुळाकार मैदान मोकळे होते। मैदानाच्या सभोवती 1.5 पुरुष उंचीचा भक्कम तट होता। तटाच्यावर शाही शामियाना थोड्या अंतरावर उभारला होता। तटाच्या कडेने किल्ल्यातील नागरिकांची व मराठी फौजेची गर्दी झाली होती। शाही शामियान्यात कुतुबशाहीचे श्रेष्ठ मानकरी सरदार हजर होते। राजघराण्यातील मंडळींनी शामियान्यात येऊन आपली जागा घेतली होती। नौबत झडली, अलकाबांचे पुकार उठले, सारे उठून उभे राहिले। शामियान्यात कुतुबशाह राजांच्या सह आले। मुजऱ्यांचा स्वीकार करून दोघे उच्चासनांवर बसले। राजांचा मागे हंबीरराव, येसाजी, मानाजी, रघुनाथ पंत, प्रल्हाद पंत, आनंदराव, धनाजी ही मंडळी उभी होती। कुतुबशहांच्या शेजारी मादण्णा, अक्कण्णा आणि कुतुबशाहीचे सेनापती मोहम्मद अमीन हे उभे होते। राजांनी कुतुबशहांना परवानगी विचारली। कुतुबशहांनी मान्यतेची मान झुकवली। राजांनी हंबीररावांना खेळ सुरू करण्याची आज्ञा केली। शिंग फुंकले गेले। राजांचे लक्ष आता मैदानावर खिळले होते। मैदानात 15-20 मावळ्यांनी प्रवेश केला। प्रत्येकाच्या हातात ढाल तलवार होती। डोक्याला मराठमोळी, तांबड्या पगड्या, अंगात आखूड अंगरखे चोळणे आणि पायात मराठशाही पायताणे घातलेले ते मावळे रिंगणात आले। त्यांनी मुजरा केला। रणहलगीच्या नादावर तलवारीचे हात सुरू झाले। तलवारीचे खेळ झाल्यावर मैदानात पटाईत उतरले। पाचशा कौतुकाने पटाईतांचे खेळ पाहत होते। पटाईत मागे सरले आणि एक पटाईत मैदानात आला। पटाईत वेगाने हात चालवित होता। अनेक मोहरे घेऊन त्याने खेळ दाखवले। पट्ट्याने लिंबू उडवून दाखवला आणि त्याने वेगाने पट्टा फिरवायला सुरुवात केली। हंबीररावांनी राजांच्या समोर लिंबू धरले। राजांनी 2 लिंबे तानाशहांच्या हाती दिली। तानाशहा उठून उभे राहिले आणि ती लिंबे पाठोपाठ पट्ट्यावर फेकली। दोन्ही लिंबे छेदली जाऊन आकाशात उडाली। चौफेर एकच जल्लोष उठला। नंतर दांडपट्टा, विटा, मग तिरंदाजांनी आपली कमाल दाखवली। घोडेस्वारांनी मैदानात प्रवेश केला। टापांच्या आवाजांनी मैदान भरून गेले। भरधाव वेगाने घोडी रिंगणात पळत होती। भालाईत स्वार मैदानात उतरले। भरधाव वेगाने घोडदौड करीत येऊन जमिनीवरचे लिंबू त्यांनी टिपले। राजांनी फेकलेले लिंबू जमिनीवर उतरताच भाल्याच्या टोकावर टिपले गेले। मैदानाच्या उत्तरेला तटावर बसलेल्या माणसातून एक मोकळी वाट सोडली होती। हंबीररावांनी तिकडे बोट करताच राजांनी व तानाशहांची नजर त्या दिशेला वळली। एक स्वार चौखुरु धळत येताना नजरेत आला। स्वार दौडत मैदानाच्या दिशेने येत होता। स्वार मैदानात उडी घेणार असे वाटत होते। साऱ्यांचे श्वास रोखले गेले आणि मैदानाच्या कडेवर असलेला घोडा एकदम आवरला गेला। घोडा थांबला तेव्हा त्याचे पुढचे पाय मैदानाच्या तटावर थांबले होते। तानाशहांची निराशा झाली। त्यांनी विचारले, पाय मैदानाच्या राजे, घोडा शेवटी थांबलाच, तेही एक कसब आहे। हव्या त्या क्षणी हव्या त्याच ठिकाणी जनावर थांबवणं हेही स्वारांचं मोठं कसब असतं। तो स्वार परत फिरला होता। राजांनी तानाशहांचे लक्ष वेधले। तानाशहा पाहू लागले। तो स्वार परत दौडत येत होता। परत तेच पाहावे लागणार याचा तानाशहांना कंटाळा आला होता। स्वार दौडत आला आणि मैदानाच्या तटावरून त्याने सरळ झेप घेतली। साऱ्यांचे श्वास अवरोधले गेले। तोवर घोडे अलगद मैदानात उतरले होते। पातशहांचे अस्तित्व विसरून, शाही रिवाज विसरून शामियान्यात प्रशंसा ऐकू आली। मैदानात जल्लोष उडाला। मर्दानी खेळ संपले होते। त्यात भाग घेणारे वीर आपापल्या पथकानिशी मुजऱ्याला मैदानात परत आले। तानाशहा सामोरे आलेल्या पथकांना मोहरांच्या थैल्या फेकीत होता। वीरांचा सन्मान करीत असताना तानाशहांनी राजांना विचारले, महाराज, आम्ही हे खेळ पाहिले, आम्हाला आवडले, आपल्या खुशीत भर पडावी म्हणून हे खेळ आम्ही योजले, पण पातशहांची पूर्ण तशफी झालेली दिसत नाही। राजांनी तानाशहांचे मन बरोबर ओळखले होते। या मर्दानी खेळात खरोखरच त्यांना फारसे स्वारस्य वाटले नव्हते। तानाशहा म्हणाले, आम्ही आपल्या फौजेचे, पायदळाचे, घोडदळाचे खेळ पाहिले, पण आपले हत्ती कुठं मैदानात उतरले नाही, आम्ही फारसे हत्ती बाळगीत नाही। तानाशहा अभिमानाने म्हणाले, आमच्या पिलखान्यात 1000 हत्ती आहेत। हत्ती जोवर रणांगणात उतरले नाहीत तोवर हे मर्दानी खेळ ठीक आहेत,
पण रणांगणात हत्तीशी सामोरं जाण्याचा प्रसंग आला तर आपल्या फौजेची काय दुर्दशा होईल? राजांच्या चेहऱ्यावर मंद स्मित विलसले. तो शक आमच्या मनात कदापिही येत नाही. माझा प्रत्येक माणूस हत्तीच्या तोलामोलाचा आहे. सुभान अल्लाह, राजा साहब, हम आपकी दाद देते हैं, पातशाह खुश होऊन म्हणाले. लेकिन हा शायरीचा अंदाज झाला. आम्ही शायरीची भाषा बोललो नाही, आम्ही वस्तुस्थिती सांगितली. काय सांगता, आपला माणूस हत्तीशी लढे? आश्चर्याने तानाशहाने विचारले. अलबत्, ऐसा बहादूर कौन है? राजांनी मागे नजर टाकली. राजांच्या मागचे 9 जण मुजरा करून उभे राहिले. तानाशहांची नजर त्यांच्यावर खिळली. त्यांनी विचारले, आमचा हत्ती सोडला तर यातला कोण पुढे जाईल? तानाशहा राजांना म्हणाले, आपला वीर कोणता? मागे न पाहता राजांनी उत्तर दिले, सारे वीरच आहेत, आपण निवड करावी. हंबीरराव मोहिते, मानाजी मोरे, येसाजी कंक, धनाजी जाधव, बाबाजी ढमढेरे, अनाजी मलकरे, सूर्याजी मालुसरे, सोमाजी नाईक ही मंडळी दिसत होती. तानाशहांची नजर येसाजीवर स्थिरावली. किंचित बुटकी ठेवण आणि सडसडीत अंगयष्टी पाहून तानाशहांनी येसाजींची निवड केली व विचारले, क्या तुम हाथी से लोहा लोगे? त्यात अवघड काय? येसाजी बोलून गेला. साखळदंडांचा आवाज येताच साऱ्याची भयभीत नजर मैदानाकडे वळली. तटात असलेला दरवाजा उघडला गेला. जीवाचा थरका उडवणारा आवाज करीत हत्तीने मैदानात प्रवेश केला. तटाच्या कडेला दाटीवाटीने बसलेले लोक सुरक्षित जागा आहे हे माहीत असूनही नकळत मागे सरले. हत्तीच्या गंडस्थळावरून मादाच्या धारा वाहत होत्या. मस्तकी शेंदूर थापल्यामुळे त्याचे रूप जास्तच भयावह वाटत होते. उंचापुरा धिप्पाड तपकिरी रंगाचा बेभान हत्ती आपली नजर फिरवीत कानफडकावीत रिंगणातून फिरत होता. प्रत्येक पावलाबरोबर पायांना अडकवलेल्या साखळदंडांचा आवाज येत होता. साखळदंडांची दिक्कत त्याच्या चालण्यात वाटत नव्हती. साखळदंड फरफटत तो बेगुमानपणे मैदानात फिरत होता. या हत्तीशी तुमचा माणूस झुंजे? तानाशहाने विचारले. तुमच्या हत्तीपेक्षा हा वरचढ असल्याचं आपल्याला आढळेल. राजे उभे राहिले. येसाजी नजीक आला. त्याने राजांचे पाय शिवले. येसाजीचा पाठीवर हात ठेवीत राजे कुजबुजले जपून. येसाजीने पातशहांना मुजरा केला. राजे परत आसनावर बसले. येसाजीने मैदानाकडे नजर टाकली. हत्ती मैदानाच्या दुसऱ्या टोकाला गेला होता. येसाजी ओरडला, जय भवानी, आणि त्याने तलवार हातात धरून मैदानात उडी घेतली. साऱ्या मैदानावर एक विचित्र शांतता पसरली. मैदानात काहीतरी उतरल्याचे पाठमोऱ्या हत्तीच्या तीक्ष्ण कानांना जाणवले. संतप्त होऊन तो माघारी वळला. त्याची नजर मैदानावरून फिरत होती. उभ्या जागी तो डुलत होता, सोंड हेलकावे घेत होता. हत्तीची नजर येसाजीवर खिळली. येसाजीला पाहताच सोंड आवळून घेऊन त्याने मस्तक खाली केले. पांढऱ्या शुभ्र लांबलचक दातात आवळून घेतलेल्या सोंडेनिशी हत्तीने चाल केली. हत्तीच्या चित्काराने सारे मैदान थरथरले. पावलांचा सपसप आवाज करीत हत्ती धावून येत होता. क्षणाक्षणाला दोघातले अंतर कमी होत होते. अंगावर धावून येणारे धूळ येसाजी हाती तलवार घेऊन निश्चल नजरेने पाहत होता. हत्ती अधिक नजीक आलेला पाहताच राजांची नजर खाली वळली. एकच किल्लोळ मैदानावर माजला. राजांनी भीतीयुक्त नजर वर केली. येसाजीने हत्तीला बगल दिली होती. पुढे गेलेला हत्ती आपली चाल चुकली हे ध्यानी येऊन अधिक संतप्त होऊन माघारी वळला. राजांना ते दृश्य पाहणे असह्य होत होते. त्यांच्या साऱ्या अंगाला कंप सुटला होता. तानाशहा विस्फारलेल्या नेत्रांनी ती झुंज पाहत होता. हत्तीने परत चाल करताच येसाजी एक एक पाऊल मागे हटू लागला. हत्तीजवळ येताच त्याने परत बगल दिली. आल्या वेगाने हत्ती पुढे सरकला. सारे लोक हर्षाने ओरडले. हत्तीचा संताप वाढत होता. त्याचे ओरडणे अधिक तीव्र बनत होते. वाढत्या संतापाबरोबर त्याचा तोलही जात होता. येसाजीने अशा 5-6 उलकावण्या दिल्या. शेवटी तो हत्तीच्या पाठीलगत उभा राहिला. हत्ती वळेल तसा तोही वळत होता. हत्ती रिंगण घेत होता. येसाजी हत्तीबरोबर गोल फिरत होता. लाहोल विला, सुभान अल्ला, असे उद्गार तानाशहा काढीत होता व मुग्ध होऊन पाहत होता. हत्तीने आपली आखडलेली सोंड आता सैल सोडली होती. सोंडेने शोध घेत तो वळत होता. तीच संधी येसाजीला हवी होती. येसाजीने संधी पाहून बगल दिली आणि एकदम तो हत्तीच्या सामोरा गेला. अचानक शत्रू सामोरा आल्याचे पाहताच हत्ती क्षणभर स्तब्ध झाला आणि त्याच क्षणी येसाजीने तलवार उगारली. पाते क्षणभर उन्हात तळपले. दुसऱ्याच क्षणी सोंडेवर वार करून येसाजी बाजूला झाला. एका वारात हत्तीची सोंड उतरली गेली. रक्ताचा लोंढा वाहू लागला.
आर्तचित्कार करीत वेदनेने बेभान झालेला हत्ती वाट फुटेल तिकडे धावू लागला. मैदानावर एकच आनंद उसळला. शेळ्यांची बरसात होऊ लागली. रक्ताचा लोंढा सोडीत मैदानाच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेलेल्या हत्तीने गुडघे टेकले आणि तो कोसळला. येसाजी शांतपणे मैदानातून वर आला. शामियाला येऊन त्याने मुजरा केला. घामाने डवरलेल्या राजांनी येसाजीला मिठी मारली. आपल्या हातातील रत्नखचित सलकडी येसाजीच्या हाती घातली. काही न बोलता राजे परत बसले. तानाशहानी येसाजीवर देणग्यांची खैरात केली. येसाजी कुतुबशाहीच्या दरबारी राहील तर 5000 मनसब द्यायला कुतुबशहा तयार झाले. येसाजी मुजरा करून म्हणाला, मी महाराजांचं अन्न खातो ते आपलंच आहे, त्यापेक्षा जहागीर का जास्त आहे? त्या उत्तराने तानाशाह आणखीन प्रसन्न झाले. ते राजांना म्हणाले, महाराज हा तुमचा माणूस आम्हाला द्या. राजांचा हात गळ्यातल्या नवरत्नांच्या कंठ्याशी गेला. राजांनी हसून विचारले, या कंठ्यातलं एखादं रत्न निखळलं तर काय होईल, कंठ्याची शोभा जाईल. हजरत, आम्ही कंठा वापरतो तो हौसेकरिता नाही, ना ऐश्वर्याच्या प्रदर्शनासाठी. हा कंठा या माणसांची आठवण आहे. यातला प्रत्येक माणूस आमच्याच तोलामोलाचा आहे. आमचं राज्य हत्तीच्या बळावर नव्हे यांच्या आधारावर सुरक्षित आहे. एक एक माणूस मिळून माळेस मणी जोडले आहे, ते मणी कसे काढता येतील? तानाशहा निरुत्तर झाले. त्यांना काहीतरी एकदम आठवले. ते राजांच्याकडे वळून विचारते झाले, एक विचारू, संकोच कसला? जेव्हा तुमचा माणूस हत्तीशी झुंजत होता तेव्हा आपली नजर खाली का वळली होती? आपल्या कपाळी घाम का आला होता? असल्या झुंजीची आपल्याला भीती वाटते? आपका कहना दुरुस्त है, राजे म्हणाले. ही जीवाला जीव देणारी माणसं वेळ का सांगून येते? घात अपघात होतात, चुकून पाऊल फसतं. करमणुकीपायी असे मोहरे खर्ची टाकण्याची आम्हाला सवय नाही. आपल्या इच्छेखातर आम्ही येसाजीला पाठवला पण तो माघारी येईपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता. त्या बोलांनी तानाशहांना राजांचे एक नवे दर्शन घडले. राजे तानाशहांच्या बरोबर महालात आले. राजांनी छावणीवर जायचा निरोप मागितला. तानाशहांनी विचारले, परत भेट? आम्ही इथं आहो तोवर याद फरमावली जाईल, तेव्हा आम्ही हजर होऊ. निरोप देताना पातशहांनी अनेक वस्त्रे, नामांकित रत्ने, हत्ती, घोडे राजांना नजर केले. शाही रिवाज सोडून तानाशहांनी खुद्द आपल्या हातांनी राजांच्या अंगाला अत्तर लावले व निरोपाचे विडे दिले.